लोकशाही मार्ग प्रत्येक निवडणुकीमध्ये मुस्लिमांना एकटं पाडलं गेलं नेहमी, कारण त्यांचा वापर केला गेला. तसं आता ते तुमच्यासोबत मोठ्या संख्येसोबत उभे राहिले, टीका होऊ शकते तुम्ही. मी म्हणतो त्यांचं संघ उभा राहतो तो अजमतक, मग मुसलमान त्यांचं संघ उभा राहतो तो अजमतक. टीकायचं काय समज याच्यात? मुसलमान त्यांचं संघ दलित होतं त्यांचं तो अजमत का? तो अजमत. आम्ही काय चुक करायलो? तुमच्याकडे आठवले साहेब पण आहेत, आम्ही इकडून आहेत काही. आम्ही आठवले साहेब पण दलितांचा उद्धार करायला चालले, आम्ही सुद्धा दलितांचा उद्धार करायला चाललो, ते मराठ्यांचा उद्धार करायला चाललेत, हे मुस्लिमांचा उद्धार करायला चाललेत. तुम्ही जे करताय तेच आम्ही करतोय. तुमच्याकडे ही आहेत शाह नवाज हुसेन, आम्ही टीका करतो का? तुमच्याकडे पाचशे बाई आहे, नवाब मल्लिक आहेत, हसन मुश्रीफ आहेत, आणखी लय मोठं नाव घेतो मग मी बीत केला बाबा. आम्ही कधी टीका केली का? तुम्ही लोकशाही मार्गाने चालला बिंदास्त चला. उद्यापासून तुम्ही तुमचं नियत बदला किंवा आजपासूनच बदला. तुम्ही तुमचा धडक चाला लोकशाही मार्गाने, आम्ही आमचं धडक चालतो. तुम्ही आम्हाला डोचू नका, आम्ही तुम्हाला डोचित नाही. मग आपल्याला डोचेल का? आपलं सुरू होणार. पण आज पाटील तुमच्या चेहऱ्यावर तेच बघतो मी. 14 ते 15 महिने झाले मी तुमच्यासोबत काम करतोय इथं काँग्रेससाठी. आज तुमच्या चेहऱ्यावर एक कॉन्फिडन्स आणि तेज वाटतंय मला. माझी तळमळ एकच होती, माझा समाज खूप वेदनेतून गेला. जे व्हायला नको होतं ते हल्ले माझ्या समाजावर झाले. 14 महिने आम्ही करोडोच्या संख्येने रस्त्यांवर असून सुद्धा आमचं आंदोलन बेदखल केलं, गिनलं सुद्धा नाही. आमच्या नाकावर टिचून खुन्नस देऊन बाकीच्यांना आरक्षण दिलं गेलं, पण आम्हाला नाही दिलं. आमचे तिथं लय मनं दुखले, खूप मनं दुखले, दुखवले, जाणून बुजून मनं दुखवले. आम्हाला हीन वागणूक दिली. आमच्या डोळ्यात तर तुम्ही 16-17 जातीला आरक्षण देताना आम्हाला देत नाहीत, काय उपयोग आहे तुम्हाला मोठं करू? माझ्या आई बहिणीचे डोके फुटले, गोळ्या लागल्यात, आणखी सुद्धा गोळ्या. माझे लेकरांचे बळी गेले, बळी साहेब अंधारात पडले ते कुटुंब. घरात करता कुटुंब नसलं ना, कोणी नाही कोणाचं. त्यांच्यावरती आज त्यांच्या घरात प्रचंड मोठा अंधार आहे, घरात कमायला कोणी नाही. मला त्या बांधवांचं सुद्धा स्वप्न साकार करायचं, बलिदान गेले त्यांचं. मला शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात, कर्जामुळे झाल्यात. त्यांचाही त्यांच्या शेतीमालाला भाव देऊन, त्यांना सगळी शेतीची व्यवस्था करून देऊन मला त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं. हे करण्यासाठी मी एकटा काहीच करू शकत नव्हतो. माझा समाज कितीही शक्ती समोरून येऊ द्या, बलाढ्य गोळ्या घेऊन येऊ द्या, यांची सगळी दिल्लीपासून फौज येऊ द्या, माझा एकटा मराठा त्यांना रोखू शकतो. पण ते झालं यांचे संकट रोखणं, यांचे षडयंत्र रोखणं, हे माझा समाज करू शकतो. पण मला यांना कायमचंच रोखायचं असलं, समोरच्याला जर मला परिवर्तन द्यायचं असलं, त्यांना जर मोठं करायचं असलं, त्यांना जर आनंदी द्यायचं असलं जीवन, आणि त्यांचं पुरं दारिद्र्य धुवून लावायचं असलं, तर मला समीकरण गरजेचं होतं. मी एकटा काही करू शकत नव्हतो. म्हणून आज दलित मुस्लिम मराठा एकत्र आला, आणखीन भरपूर जाती येणार आहेत. त्याच्यामुळे तो आनंद आहे की मी आता मात्र गोरगरिबाला देऊ शकणार आहे. फक्त गोरगरिबाने शिक्का उकायचा नाही. तुमच्या आता द्या, आता तुमच्या जातीची आणि तुमच्या लेकराची इज्जत सांभाळायची तुमच्या आता द्या, माझ्या नाही. मी तुमच्यासाठी या तीन जाती कधी न एकत्र होणार आहे केल्या. आता जबाबदारी तुमच्यावर आहे. मत व्हायला जाऊ द्यायचं नाही. पोरं बाहेर असले कोणकडे 2 दिवस आधीच यायचं, मतदानाच्या आदल्या दिवशीच. नोकऱ्याला 2-3 दिवस राजीनामा. उद्योगी व्यावसायिक सगळ्या मराठ्यांना पुरी ताकद देणार आहे, राजकीय मराठ्यांना सुद्धा. फक्त आता मात्र गरिबाच्या बाजूने उभा राहा. दलित मुस्लिमांना सुद्धा, ओबीसी मायक्रो ओबीसीला कोणाचं मन दुखवणार नाही, कोणावर टीका सुद्धा करणार नाही. माझ्यावर केली, मी ऐकतो नसतो, आणि मग मी कचाकच घोडे लिहित असतो. गांधी पण नाही, गांधी पण नाही म्हटले तुम्हाला? नाही नाही, मी काय जाऊन द्या. निश्चितपणे आपण या ठिकाणी बघितलं की आनंदराज आंबेडकरांनी आता त्यांना बघितलं आपण की या ठिकाणी गोरगरिबांना आपण आता न्याय देऊ शकतो, आणि मुसलमान आणि दलित मराठ्यांसोबत आल्यामुळे ती समीकरणं माझी जुळली, त्यामुळे आज मी अत्यंत आनंदी अशा पद्धतीचं वक्तव्य मनोज अरंग पाटील यांनी केलंय. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, अंतरवाली, सराट. हे तुम्ही जाहीर केलं की हे फार आनंदाची गोष्ट आहे महाराष्ट्रातील गोरगरिबांसाठी, असं का वाटतं? बरं, का करू नाही? बरं, काय केलंय काय या जनतेनं 70 वर्षात तुमचं? काय एकत्र येऊ नये? दलित मुस्लिम मराठ्यांनी एकत्र येऊ, शेतकऱ्यांचे, मायक्रो ओबीसींचे, गोरगरीब ओबीसींचे का प्रश्न सोडू नये? प्रत्येक वेळेस तुमच्या हातात आहे. एकदा गरिबाच्या हातात आलं म्हणून काय झालं? 70-75 वर्ष श्रीमंतांना निवडून दिलं. एकदा जर श्रीमंतांनी जर मोठं मन केलं, चला गरीब बोरांच्या पाठीमाग उभारून एकदा यांना निवडून देऊ, काय फरक पडला? काय फरक काय पडला? दादागिरी गुंडगिरी करण्यापेक्षा जर तुम्हीच मनानेच म्हणले, चल जाऊ दे, एवढे 5 वर्ष आपल्याला लढायचंच नाही, द्या जाऊ द्या गरिबाच्या हातात, एकदा बघू काय करते.
गोरगरिबाचं कल्याण करायला चाललोत ना आम्ही. आम्ही तर काय कुठं जातीवाद पसरायला नाही चाललो कुणीच. आम्ही तर गोरगरिबांचं दुःख वाटून घ्यायला लागलो आणि ते होणार आता. हे मात्र अवघड होतं आतापर्यंत की मी प्रत्येक वेळेस बोलायचं समीकरण जुळल्याशिवाय एका जातीवर या राज्यात कोणी जिंकू शकत नाही. तिघही एक मनानं मतानं एकत्र आलेत की परिवर्तनाचे एखाद्याची मागणी मागे पुढे होईल. पण आता परिवर्तन झाल्याशिवाय हटत नाही. आता काही लिहून ठेवून घ्यायची गरज आहे कोणाचं. आता तुम्ही बोलताना तेच बोललात की उमेदवारीसाठी आम्ही काय भांडत बसणार ना, मात्र समोरच्याची वाट लावणार. मी नाही म्हणलं, ते मनानेच म्हणले आतमध्ये. ते उमेदवार किती द्यायचे आणि काय ते बघायचंच नाही म्हणजे बाहेरून. तुम्ही सांगा काय काय करायचं त्या पद्धतीने. आम्हाला 5 जागा कमी आल्या, 10 जागा कमी आल्या तरी जाग्यासाठी फाईटच नाही म्हणे. आता सगळ्यांचं ते ठरलं. तिघांची जाग्यासाठी फाईट नाही. तिघां पण पाडण्यासाठी फाईट आहे. तिघांची एकच फाईट आहे. काय करावं सांगा. कितीतरी संध्या दिल्या, कितीतरी वेळेस आव्हानं केले, आमचे दुःख जाणून घ्या. आता मात्र लोकांना पर्याय सापडला. मी प्रामाणिक सांगतो, आज लोक एवढे गावागावात खुश असते ना. आता शेतकरी, गोरगरीब, ओबीसी, धनगर, मराठा, मुस्लिम, दलित, ते आता मात्र त्यांना बळ पाहिजे होतं. एकमेकाचा बळ मिळाला. आता एकमेकाने भांडणं सुद्धा खेळायचं नाही. मुस्लिम, दलित, मराठ्यांनी एकमेकावर भांडणं खेळायचं नाही. हा चुकवून त्याला तिथंच एक एक कान फडक ठेवून द्यायची. हा भांडण खेळायचं नाही विनाकारण. त्याच्या त्याच्या धर्मात जेणे त्याने चपडप करायचे नाही अजिबात. हे ठरलं. त्यामुळं आता आशा आजपासून खूप वाढल्या लोकांच्या. आता बळ मिळालं ना, शेवटी जॉईंट मोठा झाला. कारण या मोठाले 3 जाती आहेत या राज्यात. आता सीटच पडत नाही. त्यामुळं एकमेकाला जीव मिळाल्यामुळं आता एकमेकाला तुटून मतदान करणार आता. कारण आमचा आता गठ्ठा मोठा झाला. म्हणजे गावात आम्हाला एजंट बघायचं काम नाही. आता आम्हाला कुठं बूथ कमिटी बघायचं काम नाही. सगळं गावच बूथ कमिटी आहे. सगळं गावच एजंट आणि सगळं गावच मतदार. सभाला आपण आपली मोटरसायकल करायची. मुसलमान सुरू निघाला. मराठीने आपण आपली मोटरसायकल सुरू करायची. दलितांनी मोटरसायकल निघाला लगेच सभाला. कोणाला गाडीने मागायची, कोणाला घोडीने मागायची. आपलीच मोटरसायकल 4-5 टाकायची, तिच्यावर जशी बसतील तशी वाकडे तिकडे निघाला. पण जसं आता 3 मोठ्या नेत्यांचं बोलणं झालं, चर्चा झाली, आणखी काही समाजाचे नेते होते, हे तळातल्या लोकांपर्यंत कसं पोहोचेल का? पोहोचलेले ऑलरेडी? कारण तुमच्या रॅलीमध्ये दलित मुस्लिम आधीच येत होते. अरे बाबा, तुमच्या मीडियाच्या बांधवांनी लय उपकार केलेला आहे अन्यायाच्या विरोधात लढायला. गेलं लोक मोबाईलच घेऊन होते राहणार. चॅनलवर काय येत आहे. आजच गेलं. तिन्ही जाती सध्या खुश आहेत. आज तुम्हाला संध्याकाळपर्यंत रिप्लाय येण्याचा. हे एकोपा होऊ देत नव्हत्या. तुम्हाला हे पण सांगतो, 1.5 महिना झटत होते बाकीचे. मी आज ओपन करतोय आयबीएन लोकमतला. मी रोज लढतो, फोटो काढतो लोकांसंग इकडं तिकडं बी फोन सुरू. अरे जुळा पाटकून काही लोक हे जुळून देत नव्हते. त्यांना माहित होत दलित मुस्लिम मराठा एकत्र आला की सत्ता गेलीच. आणि मी हे शेवटचा आठवडा जाऊन द्या सांगायचं नव्हतं. तुम्ही असे येत ना मग काय उकरून काढित आमचं सगळं. मी या आठवड्यात तर आम्ही इतकं घासाघाशी होती जुळायच्या बाबतीत. हे जुळून द्यायला, ते जुळून द्यायला, येत मेसेज यायचे. ते त्याला म्हणले असं कसं का होते. गरीबात कवा मोठे होणार मग? कवा दलित मोठे होणार? मराठी मुसलमान कवा मोठे होणार? गारी गारी इकायचे मुसलमानांनी आम्ही उसत ओढायचे. आमचे पोरं कवा मोठे होणार? दलितांना एवढ्या सवलतीसून कसं काय मोठे होत नाहीत. ते जागा हडपीती दिमधीच त्यांच्या. मग हे समीकरण जुळलं एकदाच त्यांनी ठरलेलं. जाऊ तिकडे मराठ्यासंग जायचा. ह्यावेळेस मराठ्यांच्या सोबत जायचं. पाटील म्हणते तेच करायचं. म्हणून एकमत दलितांनी मुस्लिमांनी केलं. एक जीवाने आता जायचं. त्याच्यामुळं आता मात्र आमची सीट पडत नाही. पण किती जागा असणार आहेत काय अंदाज? नाही, ते 3 तारखेला सांगणार आहे. आमचं ठरलंय. पण 3 तारखेला काही काही जागा मागं पुढं सरकावं लागत असते आम्हाला. आता मग मला शिकलोय बाबा मी. तुम्हाला राजकारण कळत नव्हतं, आता शिकलं सगळं. तुम्ही काय शिकलंय तिकडे? त्यांचं बघतो कोण फॉर्म काढित. लगेच आम्ही कोचित होत तिथे. त्यांनी काढलाय असं. ते जे करते काय आम्ही तसंच करतो. त्यांनी लय मोठे भरून ठेवले, आम्ही लय मोठे भरून ठेवले. पण असं बोललं जातं की आधी बोललं जातं की शरद पवार काय बोलतात आणि काय घडेल याचं तू सांगता येत नाही. पण आता उलट थोडंसं झालं की मनोज दादा जरांगे पाटील काय रणनीती ठरवतात काहीच कळत नाही. काय पावलं उचलतील कळत नाही. त्याच्यामुळे सगळा संभ्रम निर्माण झालेला आहे सगळ्या राजकीय पक्षांमध्ये. आता सुद्धा तुम्ही तुमची भूमिका 3 तारखेपर्यंत पुढे ढकललेली आहे. आता तर सगळं शेड झाले, मग आता भूमिका तुमची काय कामाची असणार हे सुद्धा कळायला राजकारण्यांना वेळ लागतो. हे बघा, मुस्लिम आणि दलितांच्या मराठ्यांच्या मताचा यांनी फक्त सत्तेसाठी उपयोग केला. आमच्यासाठी त्यांचा काही फायदा झालाच नाही. काहीच त्यांचा फायदा नाही झाला आमचा. उलट आमच्या डोळ्यात एकता आमचे अपमान झाले प्रत्येक वेळेस. कुठेतरी ही चीड निर्माण झाली. समजा आपण म्हणतोच ना बोलता बोलता, ज्या माणसासाठी आपण केलं तो जर आपल्यासाठी करणारच नसेल तर तो काय कामाचा.
तस भाजपातले सगळे मराठे निवडून दिले, मराठ्यांनी त्यांचे उमेदवार निवडून दिले, तुम्ही आमच्यासाठी काहीच करीनात। तुमचे दार जर आमच्यासाठी बंद आहेत तर मग आता आमचे दार तुमच्यासाठी बंद आहेत। आणि ही जी एकी झाली ना, ह्या एकीवर आता आमचं कोणीच काहीच करू शकत नाही मताच्या बाबतीत। आमची लीड कोणाला तुटत नाही आता। असे मतदारसंघ आहेत आमचे काही काही नुसते मराठीची एकट्याची जवळपास 69 मतदारसंघ असे तिथे 1,20,000 ते 1,45,000 मतदार नुसतं मराठीचं। आता त्याच्यात मरा मुस्लिम टाका, त्याच्यात दलित टाका, गोरगरीब आमचे त्याचे येणार आहेत, शेतकरी येणार आहेत, खाली काय राहिलं काय मोजी तू खाली राहिलं काय। मी 100% गरिबाला तिथं घालणार आहे, मी स्वार्थी नाही, मला कुठं जायचं हा, ज्यांचं योगदान आहे मराठ्यांचं त्यांच्या योगदानाचं त्यांच्या लेकराला मला फळ द्यायचं। म्हणून मराठ्यांनाही सांगतो आता मात्र तुमच्यासाठी मी हे उभा केलं, कोणत्या पक्षातला मराठा असो त्याच्यासाठी मी हे उभा केलंय तुमचं लेकरू म्हणून। तुमचं 14 महिन्याचं योगदान मी वायाला जाऊ दिलं नाही, तुम्हाला मायबाप मानलेलं आहे, तुमचा मुलगा म्हणून प्रामाणिक काम केलं, ही जोड ही मैत्रीपूर्ण जोड मी घडून आणलाय तुमच्यासाठी। आता मात्र पक्षाच्या नेत्याला मानू नका बरं, त्याने तुम्हाला हाणलं तरी मतदान इकडंच, किती दादागिरी केली तरी, फक्त निवडणूक होईस तर संयम धरायचा। कोणी कोणी आपल्यावर अन्याय केला मग नंतर बघू कोण किती दादागिरी करणार आहे काय, फक्त आता मात्र पक्ष नेता करू नका। तुम्ही जर केलं अशी संधी मराठ्याला कधीच येणार नाही, गोरगरीब जनतेला कधीच अशी संधी येणार नाही, त्याच्यामुळे ही संधी घालू नका। तुमचे गोरगरीबाचे लेकर तिथं भांडायला जाऊ द्या, ते जर तिथं गेले तुमचे सगळे प्रश्न मिटणार आहेत। शेतकऱ्याचे प्रश्न देखील खटक्यात बाजूला काढतो, आपल्याकडे कागद घेऊन यायचा आजच शब्द आहे, त्याचा प्रश्नच मार्गी काढला पाहिजे। फक्त तुम्ही मतदान देताना ढिलं पाडायचं नाही, माझे बात मत ऐकायचं नाही, कोणाचे पैसे घ्यायचे नाही ते आयुष्याला पुरत नाही, कोणाचे 10,000, 20,000, 30,000, 50,000 घ्यायचे आयुष्याला पुरत नाही। तुमचं मत दिल्यालं तुमची जात तुमचे मुलं मोठे होणार आहेत, त्यालाच द्या। पैसे नको म्हणा आम्ही पुन्हा काम करतो शेतात, कारण तो पैसे नको। धुमाने साहेबांनी तुम्हाला उपमा आता गांधी आंबेडकर आणि मौलाना आझाद यांची दिलेली आहे, उपमा जरी दिली असेल तर तिन्ही समाजामध्ये तुमची जबाबदारी वाढली असं वाटतं तुम्हाला? जबाबदारी पहिल्यापासूनच येते, आधीपासूनच मुसलमान राठा लावून धरला आहे। आरक्षण दी, आरक्षण दी, धनगराचं दी, ओबीसीचं दी, वडरा समाजाचं दी, कायकडी समाजाचं दी, लिंगायत समाजाचं आरक्षण दी, बंजारा समाजाचं आरक्षण, दुसऱ्या राज्यामध्ये एस सी एस टीमध्ये येतील ते दी, आदिवासी ठाकूर समाज आहे त्यांचं पण दे, महादेव कोळीचं दे, मराठ्याचं दे। मी काय पहिल्यापासूनच शेतकऱ्याची पुरी कर्जमाफी कर, शेतीमालाला भाव दे, हे तर पहिल्या दिवसापासून म्हणतोय। आता आल्यावर तर त्यांच्यासाठी करायलो ना मग मी। आता तीन समाज एकत्रित आले, आणखी बरेच समाज वाट बघताय की तुम्ही बोलवाल किंवा त्यांनी यायला पाहिजे, कारण त्यांची सुद्धा गरज असणार। मी आयबीएन लोकमतच्या माध्यमातून जाहीर आव्हान करतो की बाबा मायाने तू ओळखी तर मनाने या, मी अनादर करणारं पोरग नाही। आता ते नोमनी साहेब खूप मोठे काय म्हणते त्याला हजरीत हजरत मौलाना साहेब नोमानी साहेब इथपर्यंत आले, एवढे मोठा व्यक्ती असू सुद्धा, हे बघा माणूस की धर्म जागा ठेवा, धर्म काय माझा काय त्यांचा काय यापेक्षा आपण करायला काय लागलो, माणूस की जिवंत ठेवली ते इथपर्यंत आले। मग ओळख नाही काही काही मनाने ना, मी अपमान करणार आहे का तुमचा? मी म्हणतो मला घोडे लावले लागला तरी उतर याच्यात, मी सगळं मागचं पुढचं सोडून देतो। आता आणखी काय सांगू, एक ब्र शब्द नाही दुखवणार नाही, मागचं पुढचं सगळं गंगातनं आलं ते, चल तू बोलला असला तरी सोडून देईन मी, म्हणणार तू काय बोल। आणखीन तुम्हाला संधी सुधारायला, जेवढे गोरगरिबांचे लीडर आहेत त्यांनी या, गोरगरिबाचे जाती धर्माचे असतील गुरु त्यांनी या, वारकरी संप्रदायाचे त्यांनी पण या, तुम्ही महानुभाव पंथाचे त्यांनी पण या, सगळे आपण जॉईंट करूया। हा कुणाचीही आपण आपल्या धर्माची मान दुखू देणार नाही ही जबाबदारी मी घेतली। हिंदी त्यांना मान्य, त्यांना सांगितलं आमच्याकडून तुमच्या मुस्लिम धर्माला दुखवलं जाणार नाही, मुस्लिम धर्माकडून सुद्धा हिंदू धर्माला दुखवण्यात आलं नाही पाहिजे, बौद्ध धर्मात सुद्धा आमच्याकडून नाही, त्यांनी आमच्याकडून नाही, कारण क्लिअर आहे। त्याच्यामुळे ती मैत्रीच पटली आमची, ज्याचा त्याला ज्याला त्याला स्वाभिमान गर्व असला पाहिजे मला आहे, आणि ते सगळ्यांना मान्य। पण आता तुम्ही राजकारणात उतरलात मुस्लिमांसोबत दलितांसोबत, आता राजकीय लोक सुद्धा तुमच्यावर टीका करायला मागे पुढे बघणार नाहीत, कारण आता तुम्ही सरळ राजकारणाच्या आखाड्यात उतरला। टीका करायला मी काय केलं त्यांना? ते उभा राहायला लागलेत मी उभा राहिलो, मायानाच लागू नका। मी पुन्हा सांगतो माया नादी लागू नका, मी तुमच्या नादी लागत नाही तर मायानाच लागू, मायानाच लागलं मी पट्टे सुरू करीत असतो। हा तुम्ही लोकशाही मार्गाने जावं
मतदारापर्यंत जावं तुमचं काय चिन्ह असेल ते सांगा, मतं मागा, तुम्हाला काय वाटायचं असलं लय मोठे असले तुमच्यावर तर ते बी वाटा, आमजवळ खडकुजे बी नाही, आम्ही काय वाटणार आहेत, आम्ही लोकशाही मार्गाने त्यांच्या दारात जाऊ मतदाराच्या जायचं, दादागिरी करायची नाही, खुन्नस द्यायची नाही, कारण इथं लोकशाही संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे, आचारसंहितेचा भंग कोणी करायचा नाही, कसल्याही सत्याचा गैरवापर करायचा नाही, आणि टीका करत काय संबंध आहे, आता काय संबंध आहे, हे म्हणतं त्याच्या कोणली होणार नाही, ते म्हणतं याच्या कोणली, आता आम्ही मधूनच निघालो, काय होणार तू आता, आता काय होणार तू रे, आता काही राहिला, तुम्ही जसे निवडणूक लढता तसे आम्ही लढायला लागलो लोकशाही मार्ग संपला. निवडणुकीमध्ये मुस्लिमांना एकटं पाडलं गेलं नेहमी, कारण त्यांचा वापर केला गेला, तसं आता ते तुमच्यासोबत मोठ्या संख्येसोबत उभे राहिले, टीका होऊ शकते. मी म्हणतो त्यांसंग उभारात होतो अजमतक, मग मुसलमान त्यांसंग उभारात तो अजमतक, टीकायचं काय समज याच्यात, मुसलमान त्यांसंग दलित होता त्यांसंग तो अजमत का, तो अजमत, आम्ही काय चूक करायलो, तुमच्याकडे आठवले साहेब पण आहेत, आम्ही इकडून येत काही, आम्ही आठवले साहेब पण दलितांचाच उद्धार करायला चालले, आम्ही सुद्धा दलितांचा उद्धार करायला चाललो, तेही मराठ्यांचा उद्धार करायला चाललेत, हेही मुस्लिमांचा उद्धार करायला चाललेत, तुम्ही जे करताय तेच आम्ही करतोय, तुमच्याकडे ते ही आहेत शहा नवाज हुशान, आम्ही टीका करतो का, तुमच्याकडे पाचशे बाई आहे, नवाब मल्लिक आहेत, हसन मुश्रीफ आहेत, आणखीन लय मोठं नाव घेतो, मग मी बीत केला बा, आम्ही कधी टीका केली का, तुम्ही लोकशाही मार्गाने चालला बिंदास्त चला, उद्यापासून तुम्ही तुमचं नियत बदला किंवा आजपासूनच बदला, तुम्ही तुमचा धडक चाला लोकशाही मार्गाने, आम्ही आमचं धडक चालतो, तुम्ही आम्हाला डोचो नका, आम्ही तुम्हाला डोचित नाही, मग आपल्याला डोचेल का, आपलं सुरू होणार. पण आज पाटील तुमच्या चेहऱ्यावर तेच बघतो मी, 14 ते 15 महिने झाले मी तुमच्या सोबत काम करतोय इथं काँग्रेससाठी, आज तुमच्या चेहऱ्यावर एक कॉन्फिडन्स आणि तेज वाटतंय मला. माझी तळमळ एकच होती, माझा समाज खूप वेदनेतून गेला, जे व्हायला नको होतं ते हल्ले माझ्या समाजावर झाले, 14 महिने आम्ही करोडोच्या संख्येने रस्त्यावर असून सुद्धा आमचं आंदोलन बेदखल केलं, गिनलं सुद्धा नाही, आमच्या नाकावर टिचून खुन्नस देऊन बाकीच्यांना आरक्षण दिलं गेलं पण आम्हाला नाही दिलं, आमचे तिथं लय मनं दुखले, खूप मनं दुखले, दुखवले, जाणून बुजून मनं दुखवले, आम्हाला हीन वागणूक दिली, आमच्या डोळ्यात येतं तुम्ही 16-17 जातीला आरक्षण देताना आम्हाला देत नाहीत, काय उपयोग तुम्हाला मोठं करू, माझ्या आई बहिणीचे डोके फुटले, गोळ्या लागल्यात आणखी सुद्धा गोळ्या, माझे लेकरांचे बळी गेले बळी साहेब, अंधारात पडले ते कुटुंब, घरात करता कुटुंब नसलं ना, कोणी नाही कोणाचं, त्यांच्यावरती आज त्यांच्या घरात प्रचंड मोठा अंधार आहे, घरात कमायला कोणी नाही, मला त्या बांधवांचं सुद्धा स्वप्न साकार करायचं, बलिदान गेले त्यांचं, मला शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात कर्जामुळे झाल्यात, त्यांचाही त्यांच्या शेतीमालाला भाव देऊन त्यांना सगळी शेतीची व्यवस्था करून देऊन मला त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं, हे करण्यासाठी मी एकटा काहीच करू शकत नव्हतो, माझा समाज कितीही शक्ती समोरून येऊ द्या, बलाढ्य गोळ्या घेऊन येऊ द्या, यांची सगळी दिल्लीपासून फौज येऊ द्या, माझा एकटा मराठा त्यांना रोखू शकतो, पण ते झालं यांचे संकट रोखणं, यांचे षड्यंत्र रोखणं, हे माझा समाज करू शकतो, पण मला यांना कायमचंच रोखायचं असलं, समोरच्याला जर मला परिवर्तन द्यायचं असलं, त्यांना जर मोठं करायचं असलं, त्यांना जर आनंदी द्यायचं असलं जीवन, आणि त्यांचं पुरं दारिद्र्य धुवून लावायचं असलं, तर मला समीकरण गरजेचं होतं, मी एकटा काही करू शकत नव्हतो, म्हणून आज दलित मुस्लिम मराठा एकत्र आला, आणखीन भरपूर जाती येणार आहेत, त्याच्यामुळे तो आनंद आहे की मी आता मात्र गोरगरिबाला देऊ शकणार आहे, फक्त गोरगरिबाने शिक्का उकायचा नाही, तुमच्या आता द्या, आता तुमच्या जातीची तुमच्या लेकराची इज्जत सांभाळायची तुमच्या आता द्या, माझ्या नाही, मी तुमच्यासाठी या तीन जाती कधी न एकत्र होणार आहे केल्या, आता जबाबदारी तुमच्यावर आहे, मत व्हायला जाऊ द्यायचं नाही, पोरं बाहेर असले कोणकडे 2 दिवस आधीच यायचं मतदानाच्या आदल्या दिवशीच, नोकऱ्या 2-3 दिवस राजीनामा, उद्योगी व्यावसायिक सगळ्या मराठ्यांना पुरी ताकद देणार आहे, राजकीय मराठ्यांना सुद्धा, फक्त आता मात्र गरिबाच्या बाजून उभा राहा, दलित मुस्लिमांना सुद्धा, ओबीसी मायक्रो ओबीसीला कोणाचं मन दुखवणार नाही, कोणावर टीका सुद्धा करणार नाही, माझ्यावर केली मी ऐकतो नसतो, आणि मग मी कचाकच घोडे लावत असतो, गांधी पण नाही, गांधी पण नाही म्हटले तुम्हाला, नाही नाही मी काय, निश्चितपणे आपण या ठिकाणी बघितलं की आनंदराज आंबेडकरांनी आता त्यांना बघितलं आपण की या ठिकाणी गोरगरिबांना आपण आता न्याय देऊ शकतो, आणि मुसलमान आणि दलित मराठ्यांसोबत आल्यामुळे ती समीकरण माझी जुळली, त्यामुळे आज मी अत्यंत आनंदी अशा पद्धतीचं वक्तव्य मनोज अरंगे पाटील यांनी केलंय. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, अंतरवाली, सराज. हे तुम्ही जाहीर केलं की हे फार आनंदाची गोष्ट आहे महाराष्ट्रातील गोरगरिबांसाठी, असं का वाटतं बरं, का करू नाही बरं,
काय केलंय काय जनतेने 70 वर्षात तुमचं काय एकत्र येऊन दलित मुस्लिम मराठ्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांचे मायक्रो ओबीसींचे गोरगरीब ओबीसींचे का प्रश्न सोडू नये प्रत्येक वेळेस तुमच्या हातात आहे एकदा गरिबाच्या हातात आलं म्हणून काय झालं 70-75 वर्ष श्रीमंतांना निवडून दिले एकदा जर श्रीमंतांनी जर मोठं मन केलं चला गरीब वरांच्या पाठीमागं वरून एकदा यांना निवडून देऊ काय फरक पडला काय फरक काय पडला दादागिरी गुंडगिरी करण्यापेक्षा जर तुम्हीच मनानेच म्हणले चल जाऊ दे एवढे 5 वर्ष आपल्याला लढायचंच नाही द्या जाऊ द्या गरीबाच्या हातात एकदा बघू काय करते गोरगरीबाचं कल्याण करायला चाललो ना आम्ही तर काय कुठं जातीवाद पसरायला नाही चाललो कुणीच आम्ही तर गोरगरिबांचं दुःख वाटून घ्यायला लागलो आणि ते होणार आता हे मात्र अवघड होतं आत्तापर्यंत की मी प्रत्येक वेळेस बोलायचं समीकरण जुळल्याशिवाय एका जातीवर या राज्यात कोणी जिंकू शकत नाही तिघही एका मनानं मतानं एकत्र आले की परिवर्तनाचे एखाद्याची मागणी मागं पुढे होईल पण आता परिवर्तन झाल्याशिवाय हटत नाही आता काही लिहून ठेवून घ्यायची गरज आहे कोणाचं आता तुम्ही बोलताना तेच बोललात की उमेदवारीसाठी आम्ही काय भांडत बसणार ना मात्र समोरच्याची वाट लावणार मी नाही म्हणलं ते मनानेच म्हणले आतमध्ये ते उमेदवार किती द्यायचे आणि काय ते बघायचंच नाही म्हणजे या बारीन तुम्ही सांगा काय काय करायचं त्या पद्धतीने आम्हाला 5 जागा कमी आल्या 10 जागा कमी आल्या तरी जाग्यासाठी फाईटच नाही म्हणे आता सगळ्यांचं ते ठरलं तिघांची जाग्यासाठी फाईट नाही पण पाडण्यासाठी फाईट आहे तिघांची एकच फाईट आहे काय करावं सांगा कितीतरी संध्या दिल्या कितीतरी वेळेस आव्हानं केले आमचे दुःख जाणून घ्या आता मात्र लोकांना पर्याय सापडला मी प्रामाणिक सांगतो आज लोक एवढे गावागावात खुश असते ना आता शेतकरी गोरगरीब ओबीसी धनगर मराठा मुस्लिम दलित ते आता मात्र त्यांना बळ पाहिजे होतं एकमेकाचा बळ मिळाला आता एकमेकाने भांडणं सुद्धा खेळायचं नाही मुस्लिम दलित मराठ्यांनी एकमेकावर भांडणं खेळायचं नाही हा चुकवून त्याला तिथंच एक एक कान फडक ठेवून द्यायची हा भांडण खेळायचं नाही विनाकार ज्याच्या त्याच्या धर्मात जेणे त्याने चपडप करायचे नाही अजिबात हे ठरलं त्यामुळं आता अशा आजपासून खूप वाढल्या लोकांच्या आता बळ मिळालं ना शेवटी जॉईंट मोठा झाला कारण या मोठ्याला 3 जाती आहेत त्या राज्यात आता सीटच पडत नाही त्यामुळं एकमेकाला जीव मिळाल्यामुळे आता एकमेकाला तुटून मतदान करणार आता कारण आमचा आता गठ्ठा मोठा झाला म्हणजे गावात आम्हाला एजंट बघायचं काम नाही आता आम्हाला कुठं बूथ कमिटी बघायचं काम नाही सगळं गावच बूथ कमिटी आहे सगळं गावच एजंट आणि सगळं गावच मतदार सभाला आपण आपली मोटरसायकल करायची मुसलमानांनी सुरू निघाला मराठीने आपण आपली मोटरसायकल सुरू करायची दलितांनी मोटरसायकल निघाला लगेच सभाला कोणाला गाडीने मागायची कोणाला घोडीने मागायची आपलीच मोटरसायकल 4-5 टाकायची त्याच्यावर जसे बसते तसे वाकडे तिकडे निघाला पण जसं आता 3 मोठ्या नेत्यांचं बोलणं झालं चर्चा झाली आणखी काही समाजाचे नेते होते